सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली. इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला 6 महिने 2 महिने अशा 8 प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार. सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही. अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस 78 87 31 61 आणि 94 20 20 61 90. आज सावंतवाडी रोड स्टेशनला जे सौंदर्यीकरण करण्यात आलेलं आहे त्याची सुरुवात होते आणि जवळजवळ 88 लाख रुपयाचा प्रकल्प आहे आणि अतिशय दिमागदार जिथे हा सोहळा साजरा होतो आहे पालकमंत्र्यांनी महोदयांच्या संकल्पनेत कोकण रेल्वेच्या विविध स्थानकांचं नूतनीकरण होतं आहे आणि याच्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, ओरोस आणि कणकवली या 3 त्या स्टेशनचा समावेश आहे. माझी खात्री आहे की या निमित्ताने इथे येणारे वाहन चालक, रिक्षा चालक आणि नागरिकांना खूप चांगला फायदा होईल आणि त्याच्याच बरोबर 7-3 कोटी रुपयाचा रस्ता हा जिल्हा निर्णय मंडळामधून मंजूर केल्याबद्दल मी पालकमंत्री महोदयांचे आभार मानतो. हा रस्ता ज्या ठिकाणी सावंतवाडी टर्मिनस आहे त्या ठिकाणी होईल. सावंतवाडी टर्मिनसच्या ठिकाणी एक चांगल्या पर्यटक सुविधा आणि त्या पर्यटक सुविधा होत असताना तिथला प्लॅटफॉर्म कवर होईल म्हणजे पावसामध्ये गुजरात कारण आहे आणि मुंबई येणारे पर्यटक किंवा अन्य भागातून येणारे पर्यटक रेल्वे मागे येऊ शकतील, त्या ठिकाणी राहू शकतील आणि सिंधुदुर्ग या पर्यटन जिल्ह्याचा आस्वाद घेऊ शकतील. हा सुद्धा नवीन प्रकल्प लवकर लवकर होणार आहे, त्यांनीसुद्धा टेंडर लवकरच निघेल. या सर्व सुविधांनी सावंतवाडीचे टर्मिनस आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाइव पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाइक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.